पनवेल तालुक्यातील घोट येथील हायकल लिमिटेड येथील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचं अनावरण आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. या नामफलकाच्या अनावरण सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवींद्र नाईक, पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, रवींद्र कोरडे, भाजपचे प्रभाग क्रमांक 2 अध्यक्ष कृष्णा पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर, बंडूशेट गोंधळी, प्रशांत कदम, नारायण पाटील, नथुराम पाटील, सतीश घरत, संतोष शिर्के, सरपंच तुकाराम पाटील, राम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सबका साथ सबका विकास हा मंत्र मानणारे आपण सगळी मंडळी आहोत, आणि त्यामुळे हा सबका साथ हा शब्द जर विशाल पाटील हे तुम्ही विसरले असाल तर त्याची आठवण करून द्यायला म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला कंपनीचा विकास करून द्यायचा आहे. कामगार आहेत, कामगार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील, जास्तीत जास्त प्रोडक्शन करतील, पण ते करत असताना छोटीशी चूक झाली तर ती चूक झाल्यानंतर कुठेतरी दुरुस्त करायची संधी, त्याची प्रोसिजर ही सगळ्या या आपल्या कायद्यांमध्ये आहे. पण कुठे ना कुठेतरी आम्हाला ही युनियन नकोच, आणि म्हणून त्या युनियनच्या बरोबर जाणाऱ्यांवरच आम्ही कारवाई करू असा विचार जर तुम्ही करत असाल. आता मला जितेंद्र घरत सांगताय का बुधवारच्या दिवशी एक एएमसीनी या संदर्भातली सुनावणी लावलेली आहे. आता आपल्याला सांगितलं आता का आजच्या आज नको, आपण शनिवार आहे आणि चांगला दिवस आहे, आज चांगले आपल्याला निर्णय ऐकायला मिळालाय, आजच्या आज नको. पोलीस यंत्रणेवरती आपल्याला ताण नाही द्यायचा आहे, पण बुधवारच्या दिवशी आपण एएनसी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतील. एक सुनावणी अशीच पुढे ढकलली गेली कडे हजर नाही राहिले म्हणून, त्यामुळे आता फार पुढच्या तारखा नकोत आम्हाला. बुधवारच्या दिवशी आता या संदर्भातला निर्णय आम्ही एएनसीच्याही निर्णयाचा सन्मान करू, पण या संदर्भामध्ये ते देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर यानंतर देखील या कंपनीनं काही कागाळ्या केल्या, आमच्या कामगारांना उचकवण्याचा प्रयत्न केला, तर मात्र पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.